अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवार यांची, त्यांनी काय म्हटलं नाही तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार आहेत ते तू ये बाबा माझा योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे का? तुम्हाला सगळ्या माहिती आहे, तुम्हाला तर काय होतं खूप काही वाईट मिळत नाही की असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय त्यांनी असं सुरू केलं मला काय घेणे देणे। जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो, समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात। अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे, ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे, 5-6 जागा या 7-8 जागा काही जाहीर केल्या। आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय, तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी दवडता का, वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे गावता का, आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे। अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही, तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानाने घटनेने दिलेला आहे। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील, परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम, कारण आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे, त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी या आम्ही करून घेतोय, त्याच्यातल्या काही झाल्या आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली, कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं, त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं, एसडीआरएफ कडनं, मदत पुनर्वसन विभागाकडनं,